मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोविड-19 ची लस ही घेतल्यानंतरही कोविड-19 हा आजार का होतो, तर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो, तर त्याच विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर कोविड-19 ची लस घेतल्यानंतरही कोरोना होण्यामागची कारणे तसेच त्याच्यामागची फिजिओलॉजी। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन बटनला दाबा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर कोविड-19 ची लस कशाप्रकारे शरीरात कार्य करते हे समजण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता याच्याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, एक लाल पेशी आणि दुसरी पांढरी पेशी। तर लाल पेशी ह्या आपल्या शरीरामधील ऊती किंवा सेल्स म्हणजे पेशी यांना रक्त पुरवठा करून त्यांच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं हे लाल पेशीचं काम असतं। तसेच पांढऱ्या पेशींचं काम हे शरीरामधील बाहेरून येणारे जंतू जीवजंतू यांना रोखणे, तसेच त्यांना रोखून त्यांच्यावरती आक्रमण करून त्यांना मारून टाकणे हे पांढऱ्या पेशीचं कार्य असते। तर पांढऱ्या पेशींमध्ये बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स अशा दोन प्रकारच्या सेल्स असतात किंवा पेशी असतात। या आपल्या शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो। तर ह्या रोगप्रतिरोधक पेशी आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आणि मुख्य भूमिका ह्या लसीमध्ये निभावत असतात। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एखादा नवीन जीवाणू किंवा जंतू किंवा विषाणू ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस शरीराला त्या जीवाणूविषयी किंवा विषाणूविषयी माहिती नसते, त्यामुळे त्या जीवाणूला मारण्यासाठी त्यांना थोडासा वेळ देखील लागू शकतो। तर हा वेळ लागण्यामागचे कारण की पांढऱ्या पेशींना शरीरामध्ये जंतुविरोधी साधने तयार करण्यास वेळ लागू शकतो। शरीरातील टी लिम्फोसाइट सेल्स ह्या मेमरी सेल्स म्हणून काम करतात। ज्यावेळेस एखादा विषाणू शरीरात प्रवेश करतो त्यावेळेस टी लिम्फोसाइट्स त्याची माहिती साठवून ठेवतात आणि पुढे बी लिम्फोसाइट्सला ते ॲक्टिवेट करतात। ज्यावेळेस बी सेल्स ॲक्टिवेट होतात त्यावेळेस ते शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतात। तर व्हॅक्सिन बनवण्याचा जो उद्देश आहे तो हाच असतो की शरीरामध्ये नवीन विषाणूविषयी अँटीबॉडीज तयार करणे। आता कोविड-19 लस ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या गेल्या आहेत। काही जेनेटिक मटेरियलपासून बनवल्या गेल्या आहेत तर काही व्हायरल व्हेक्टर या बेसिसवर बनवलेल्या आहेत। तर व्हायरल व्हेक्टर या बेसिसवर बनवलेली लस ही तीच लस ज्यावेळेस आपण इंजेक्शनद्वारे शरीरामध्ये टोचतो त्यावेळेस ती शरीरात प्रवेश करते आणि व्हायरल व्हेक्टर ही इनॲक्टिव्ह विषाणू म्हणजेच मृत विषाणू आपल्या शरीरामध्ये व्हॅक्सिनद्वारे शरीरात सोडला जातो। आता हा मृत विषाणू ज्यावेळेस आपल्या शरीरात प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि आपल्या शरीरातील मृत विषाणूला ओळखण्यास सुरुवात करते। तर हा कालावधी थोडासा जास्त असू शकतो, यामुळे आपल्याला ताप येणे, काही सिम्टम्स दिसू लागतात जसे की ताप येणे, अंग दुखणे, मळमळ होणे, डोकेदुखी होणे असे लक्षणं दिसू शकतात। म्हणूनच कोविड-19 लस ही आपल्या शरीरासाठी जैव प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचं काम करत असते, म्हणजेच आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्याचं काम हे लस करत असते। म्हणून आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन घेतल्यानंतर देखील एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्याला कोरोनाचे इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवू शकतो। म्हणूनच जेव्हा आपण कोविड-19 लस घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्याचे अँटीबॉडी तयार होण्यास सुरुवात होत असते, म्हणून आपल्याला कोरोना इन्फेक्शनपासून हा धोका कमी होऊ शकतो। परंतु कोरोनाचे इन्फेक्शन होणार नाही असे नाही, त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते। म्हणूनच आपण कोविड-19 लस घेतल्यानंतर देखील जर आपण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्याला कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकते। म्हणून मित्रांनो, जरी लस घेतली असेल तरी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करणे हे कधीही योग्य ठरू शकते। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती। जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।